महिषाळ मोहननगरमध्ये खासगी सावकाराने घरात घुसून मारहाण करत संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान केल्याची घटना. 7 जणांवर गुन्हा दाखल. जीवितला धोका असल्याने पोलिसांनी न्याय द्यावा पीडितांची मागणी. मिरज ग्रामीण पोलिसात पीडित महिलेने खासगी सावकारासोबत 7 जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. महिषाळ मोहननगर येथे पीडित महिलेच्या पतीने जागा घेतली होती. या जागेवर आधीपासून कर्ज असल्याने ही जागा विक्रीसाठी काढली होती. सांगली शामरावनगर येथील विठ्ठल वाघमारे आणि मारुती वाघमारे यांच्याशी जागा विक्रीबाबत व्यवहार रद्द झाला, पण ओळख झाल्याने विठ्ठल वाघमारे यांनी 10 लाख रुपये त्यांनी अडचणीच्या वेळी पीडित महिलेच्या पतीला दिले. त्यानंतर त्या रकमेची मुद्दल व्याज मागणी करत पैसे नसले तर जागा नावावर करून दे अशी पीडित कुटुंबाकडे मागणी करू लागले. या कर्जाच्या व्याजापोटी झायलो गाडीही विठ्ठल वाघमारे घेऊन गेले. काल विठ्ठल वाघमारे यांच्यासह 7 जणांनी पीडित महिलेच्या घरात घुसून विनयभंग करून मारहाण केली. तिच्या घरातील साहित्य बाहेर रस्त्यावर फेकून दिले अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. या प्रकरणी विठ्ठल वाघमारे, मारुती वाघमारे, दत्ता वाघमारे, सदा वाघमारे, शोभा वाघमारे, तिची आई सदाशिव वाघमारे अशा 7 जणांच्यावर खासगी सावकारी विनयभंग करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित कुटुंब सावकारांच्या दहशतीखाली असल्याने पोलिसांनी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. व्याज पण दिलेले आहे आणि व्याज दिलेल्या 1 महिन्यात दिले नसता त्यांनी आमच्याकडून दारातून महिंद्रा कंपनीची झायलो गाडी ओढून विठ्ठल वाघमारे यांनी नेलेली आहे. विठ्ठल वाघमारे आणि मारुती वाघमारे यांच्याकडून व्याजानं किती पैसे घेतलेले आहेत आणि त्याचे काल दिनांक 2/10/2022 ला 2/11 सुमारास 21-25 जण घरात बसून घरातली साहित्यांची सगळी तोडफोड करून घरातलं साहित्य सगळं बाहेर फेकलेलं आहे. डायनिंग टेबल फोडलेलं आहे. घरातील टीव्ही संसार उपयोगी वस्तू सगळे कपाट वगैरे सगळं बाहेर फेकून केलेलं आहे. माझ्या मुल पत्नीला त्यांनी हाताला धरून घरातून बाहेर काढलेलं आहे. सासऱ्यांना हाताला धरून त्यांनी कोचमध्ये आणून पाडलेलं आहे. मला पण हाताला धरून दत्ता वाघमारे यांनी हाताला धरून मला गाऊन काढत आणून लोखंडी गेटवर आदळलेलं आहे. त्याच्यात मला 3 टाके पडलेली आहे. आणि त्या घरात शोभा वाघमारे यांनी घरात स्वयंपाक केलेले जेवण सगळं त्यांनी बाहेर आणून फेकलेले आहे. आणि विठ्ठल वाघमारे ते पण होते. त्यांनी पण जबरदस्ती करायचा प्रयत्न केलेला आहे. विनयभंग त्यांनी केलेला आहे. रज उत्पन्न होईला असं त्यांनी वर्तन केलेलं आहे. शिबिर केलेले आहे. आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा असे आम्ही पोलिसांना विनंती करतो. घराचा ताबा अजूनपर्यंतही आमचाच होता आणि काल त्यांनी घरात बसून त्यांनी